विधानसभेचे निकाल लागल्यावर मुख्यमंत्री ठरायला आणि शपथविधीला 12 दिवस लागले, मात्र यानंतर चर्चा सुरू झाली आहे ती मंत्रीपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार याची आणि कोणत्या खात्याची लॉटरी कुणाला लागणार याची. पण या लॉटरीची तिकीटं आहेत स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हातात. बघूया एक रिपोर्ट. कॅप्टन फडणवीस निवडणार मंत्र्यांची टीम. देवेंद्र फडणवीसांना मंत्री निवडण्याचे सर्व अधिकार. टीम फडणवीसांमध्ये कुणाची वर्णी कुणाची गच्छंती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शपथ घेतल्यापासून त्यांच्या मंत्रिमंडळात कोण मंत्री असणार याची उत्सुकता निर्माण झाली. टीम फडणवीस जाहीर होण्यास अवघे काही तास शिल्लक राहिल्याचं सांगण्यात येत आहे. पुढच्या 96 तासात टीम फडणवीस शपथ घेण्याची शक्यता आहे. फडणवीस त्यांच्या मंत्रिमंडळात काही नव्या चेहऱ्यांचा समावेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली. गेल्या 5 वर्षात ज्या आमदारांची सार्वजनिक जीवनात कामगिरी सरस राहिली अशा आमदारांना मंत्रिपदाची संधी मिळण्याची शक्यता आहे. काही ज्येष्ठ नेत्यांना संघटनेत परत पाठवलं जाण्याची शक्यता आहे. फडणवीस सर्व विचार करून मंत्रिमंडळ सदस्यांची नियुक्ती करतील असा विश्वास व्यक्त करण्यात येतोय. देवेंद्र फडणवीस जे मुख्यमंत्री आहेत आणि मंत्रिमंडळाचा विस्तार करणे हा मुख्यमंत्र्याचा पूर्ण अधिकार आहे. देवेंद्रजी सुजाण आहे, त्यांना कळतं की केव्हा अधिकार केव्हा मंत्रिमंडळ केलं पाहिजे, लवकर करतील. आणि मंत्रिमंडळात कोण घ्यावं सुद्धा हे सुद्धा माननीय मुख्यमंत्र्याचे अधिकार आहे. त्यामुळे अधिवेशनापूर्वी सरकार योग्य निर्णय घेईल. देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर पुढच्या काही दिवसात पालकमंत्रीपदाचाही निर्णय होण्याची शक्यता आहे. प्रजासत्ताक दिनी पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण केलं जातं, त्यामुळे पालकमंत्रीपदाचा फैसलाही लवकरात लवकर होईल असा विश्वास व्यक्त केला जातोय. पक्ष आहे आमच्याकडे, आता 157 आहे. आमच्याकडे लोकांची अपेक्षा आहे, एकनाथजीकडनं त्यांच्या आमदारांची अपेक्षा आहे, अजितदादाकडनंही त्यांच्या आमदारांची अपेक्षा आहे. त्यामुळे मला असं वाटतं महायुती आहे, घटक पक्ष सोबत आहे आमच्या, त्यामुळे सर्व विचार देवेंद्रजी करतील आणि योग्य निर्णय करतील, कारण देवेंद्रजी योग्यच निर्णय करतात. फडणवीसांनी मुख्यमंत्रीपदाची सूत्र हाती घेतल्यानंतर प्रशासनासाठी 100 दिवसांचा रोडमॅप तयार केला. मंत्रिमंडळ देखील फडणवीसांच्या विश्वासातली आणि पसंतीची टीम असणार आहे. यामुळे फडणवीसांची ही 5 वर्षांची इनिंग धडाकेबाज निर्णयांची असणार याबाबत शंका नाही. ओम देशमुख, Zee24 तास, मुंबई. We'll be right back.